फायनली महादेवांच्या रूपात येतोय आणि फार आनंद होतोय, कारण की माझ्या नावाच्या मागे पण स्टोरी आहे. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा त्या ज्योतिषाने सांगितलं याचं नाव त्रवरून ठेवा, तर माझ्या आजोबांनी सांगितलं याचं नाव त्र्यंबक ठेवा, तर त्र्यंबक अगेन त्र्यंबकेश्वर महादेवांशी रिलेटेड. आणि मम्मीने तेव्हा त्रिशूल मूवी बघितला होता आणि त्याच्यामुळे माझं नाव त्रिशूल झालं, अगेन रिलेटेड टू महादेव. तू महादेवसाठी का ट्राय करत नाही? असं मला कधी ऑफर झाला नाही. आणि जेव्हा मला पहिल्यांदा हा रोल ऑफर झाला मी दुसऱ्या क्षणाला हो म्हटलं. तोच प्रश्न होता नव्हताच की मला मायथू करायचं आहे का नाही, बस मी म्हटलं नाही आलाय हा आशीर्वाद समजून घेऊन या. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्स अप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. सोनी मराठी वाहिनी दरवेळेला प्रेक्षकांसाठी नवनवीन मालिका घेऊन येतच असतं. याच सगळ्या मालिकेंपेक्षा किंबहुना या सगळ्या मालिकेंमध्ये आध्यात्मिक मालिकांचा सुद्धा हातकंडा सोनी मराठी दरवेळेला मांडतच आली आहे. आणि या सगळ्यामध्ये जय जय शनिदेव नावाची एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येणार आहे. पण ह्या मालिकेचं नाविन्य म्हणजे एक असा कलाकार ह्या मालिकेमधून आपल्याला भेटीला येणार आहे. त्या कलाकाराला आपण बिग बॉस मराठीमध्ये बघितलं होतं. महेश सरांनी त्याचं खरंच खूप कौतुक केलं होतं आणि तो व्यक्तीसुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दम धरून होता. तो अभिनेता मित्र बोलीन की माझा मित्रच असं मी बोलीन, तो म्हणजे त्रिशूल. आणि त्रिशूलचं हे रूप हे खरंच आमच्यासाठी अनबिलिवेबल होतं, कारण का जेव्हा मी इथे सेटवर आलो तेव्हा मला फक्त सांगितलेलं की संकेतच असणार आहे करून, पण नंतर कळालं की त्रिशूलसुद्धा येतोय. पण त्रिशूल कोणत्या रोलमध्ये असणार आहे किंबहुना त्रिशूल कोणत्या गेटअपमध्ये असणार आहे हे माहिती नव्हतं. तुम्ही बघू शकता त्रिशूल आमच्यासोबत महादेव या गेटअपमधून म्हणजे महादेवांच्या भूमिका निभावत आहेस. तो नावसुद्धा तुझं त्रिशूलच आहे. मला तुला पहिला प्रश्न विचारायला आवडेल की आध्यात्मिक मालिका असते किंबहुना आध्यात्मिक सिनेमा असतो तेव्हा त्या सिनेमामध्ये जी भूमिका आपण निभावत असतो त्या भूमिकेचं बर्डन आणि भीती असते, कारण का जर ती भूमिका प्रेक्षकांना आवडली नाही तर प्रेक्षक आपल्याला कशा पद्धतीने ॲक्सेप्ट करतील? काय सांगशील एकंदरीत जेव्हा कळालं की चला महादेवांची भूमिका निभावणार आहेस, किती भीती आणि किती एक्साइटमेंट? फायनली महादेवांच्या रूपात येतोय आणि फार आनंद होतोय, कारण की माझ्या नावाच्या मागे पण स्टोरी आहे. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा त्या ज्योतिषाने सांगितलं याचं नाव त्रवरून ठेवा, तर माझ्या आजोबांनी सांगितलं याचं नाव त्र्यंबक ठेवा, तर त्र्यंबक अगेन त्र्यंबकेश्वर महादेवांशी रिलेटेड. आणि मम्मीने तेव्हा त्रिशूल मूवी बघितला होता आणि त्याच्यामुळे माझं नाव त्रिशूल झालं, अगेन रिलेटेड टू महादेव. तर ही महादेवांचीच कृपा आहे माझ्यावरती आणि आज पुन्हा मी महादेव म्हणून पहिला माझा शो आहे ज्याच्यात मी महादेव म्हणूनच एंट्री करतोय, तर ही ब्लेसिंग आहे माझ्यासाठी. आणि म्हणतात की जे महादेवांचा जो म्हणजे अभ्यास नाही केला आहे, आपण लहानपणापासूनच त्यांचे सिरियल बघत आलो आहे आणि माझं गाव मूळ नाशिकचं आहे आणि नाशिकच्या जवळच त्र्यंबकेश्वर आहे, तर नेहमी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाला जात असतो, तर हे माहितीच आहे. आणि आय एम व्हेरी व्हेरी एक्सायटेड की मी हा रोल प्ले करतोय. आणि माझं बॅकग्राऊंड पण अध्यात्मच आहे, कारण की मी स्पिरिच्युअलिटीशी फार जोडून आहे लहानपणापासूनच, तर मला चांगलं वाटतं की मला त्याच रिलेटेड रोल मिळतोय, म्हणून मी एक्साइटेड. बरं, तर मला त्रिशूल तुला विचारायला आवडेल की जेव्हा आपल्याला कळतं ना की आपल्या हातामध्ये जेव्हा स्क्रिप्ट येते किंबहुना जेव्हा आपल्याला एखाद्या रोलबद्दल विचारण्यात येते किंवा त्रिशूल तुम्ही हा रोल कराल का, आध्यात्मिक भूमिका पहिली तुझी फुल फ्लेज सिरियल असणार आहे ही, त्यामध्ये महादेवांची भूमिका निभावणं, मनामध्ये भीती असते का की आजसुद्धा जरी तुझे प्रोमो शूट होत झाले असले तर जो फोटोशूट झाला असेल पण भीती आहे मनामध्ये की बाबा जर काम चांगलं नाही झालं तर काय होईल, काय सांगशील त्याबद्दल? भीती आहे पण फार जास्त नाही, कारण की मला माहिती आहे महादेवांचा आशीर्वाद आहे, म्हणून भीती तर एकदम थोडीशी जास्त नाही आहे, ती असायला पाहिजे भीती, पण ठीक आहे महादेवांचा आशीर्वाद आहे. आणि जेव्हा गेटअपमध्ये तयार होतो तेव्हाही अंगाला काटे येत होते आणि ते जे स्वप्न होतं मला बरेच लोक सांगायचे अरे तुझा चेहरा ना महादेवांसारखा दिसतो, तू महादेवसाठी का ट्राय करत नाही? असं मला कधी ऑफर झाला नाही. आणि जेव्हा मला पहिल्यांदा हा रोल ऑफर झाला मी दुसऱ्या क्षणाला हो म्हटलं. तोच प्रश्न होता नव्हताच की मला मायथू करायचं आहे का नाही, बस मी म्हटलं नाही आलाय हा आशीर्वाद समजून घेऊन या. नाही, माझा तोच प्रश्न होता की तेच परत अगेन की जेव्हा आपण आध्यात्मिक भूमिका निभावत असतो तेव्हा पूर्णपणे तो गेटअप घेण्यामध्ये सुद्धा तेवढीच मेहनत असते, काय सांगशील किती वेळ लागतो संपूर्ण गेटअपमध्ये यायला? कारण का जेव्हा आपण मालिकेसाठी शूट वगैरे करत असतो तेव्हा नॉर्मल कपडेच असतात, पण हा गेटअप महादेवांचा गेटअप करणं हे खरंच खूप मोठी कसोटी असते आणि तो पूर्ण पेहराव करून शूटसुद्धा करणं तेवढंच कठीण असतं, काय सांगशील? आता जसं तुम्ही बघू शकता हे जे डोक्यावरती आहे याचं वजन भरपूर आहे आणि पूर्ण वेळ तुम्हाला सेटमध्ये असंच बसायचं, म्हणजे जर तुमचा कट जरी असतो तरी तुम्हाला जाऊन तुम्ही झोपणे शकता, नीट बसून नीटच बसायचं आहे तुम्हाला पूर्ण 12 तास सुद्धा. तर एक छान अनुभव पण आहे आणि आहे थोडं डिफिकल्ट आहे, पण ठीक आहे महादेवांचं नाव घेऊ आणि करून टाकू. बरं, तर जय जय शनिदेव आपली नवी कोरी मालिका सोनी मराठीवर येते, दरवेळेला सोनी मराठी नवनवीन विषय मांडतच असतं.
या मालिकेमधून त्रिशूल मराठ्याची कोणती वेगळी छटा जी आम्हाला त्रिशूलला मी बिग बॉसच्या घरामध्ये बघितलंच आहे, पण महादेवांच्या भूमिकेव्यतिरिक्त त्रिशूलची कलाकार म्हणून कोणती छटा प्रेक्षकांना बघायला मिळेल? अजून तरी मी त्या दुसऱ्या प्रोजेक्टबद्दल काही सांगणार नाही. अच्छा. पण महादेवांचा आशीर्वाद आहे आणि लवकरच तुम्हाला कळेल. हे जसं सरप्राईज होतं तसं बाकीचे सरप्राईज येतील. सो स्टे ट्यून. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी इकडे थांबतोय, कारण का बाकीच्या पत्रकार मित्रमंडळींना सुद्धा गप्पा मारायच्या होत्या सोबत. जाता आता त्रिशूल, खरंच खूप धन्यवाद लेट्सअपसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू, थँक्यू सो मच. हर हर महादेव. हर हर महादेव.